आहे तुमचं शिवनंदाज किचन मध्ये। आजकाल मुलांमध्ये तसेच मोठ्यांमध्येही स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड खाण्याचा खूप ट्रेंड चालू आहे, पण आता सध्या या लॉकडाऊन मुळे स्ट्रीट फूड किंवा काही असं खायला जरा अडचण येत आहे, त्यामुळे आपण स्ट्रीट फूड मधलाच एक फेमस असा पदार्थ तो म्हणजे मोमोज, ते पण पिझ्झा स्टाईल मोमोज आज आपण बनवणार आहोत। ते आपण कसे बनवायचे ते आपण बघू। चला तर आपण आपली रेसिपी सुरू करू। या इथे आपण एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे, थोड्या मैद्यातही भरपूर असे मोमोज तयार होतात, त्यामुळे खूप असा मैदा घेण्याची काहीच गरज नाही आहे। आता आपण या मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ। याच्यात आपल्याला तेल किंवा तूप असं काहीच टाकायचं नाही आहे, कारण जर ते टाकलं तर आपले आतलं जे सारण आहे पर्यंत ते व्यवस्थित शिजले जात नाही, म्हणून आपण याच्यामध्ये तेल किंवा तूप किंवा बटर असं काहीच टाकणार नाही। प्लेन मीठ, मैदा आणि पाणी असं आपण हे मळून घेणार आहोत। हा मैदा मळण्यासाठी आपल्याला इथं थंड पाणी वापरायचं आहे, तुम्ही बघू शकता हे आपलं एकदम फ्रीज मधलं पाणी आहे। थंड पाणी वापरल्यावर आपल्याला याचा रिझल्ट चांगला येतो। कुणाकुणाकडे फ्रीज उपलब्ध नसतं किंवा फ्रीजचं पाणी मिळू शकत नाही, तेव्हा तुम्ही आपल्या घरगुती माठातलं पाणीही वापरू शकता। याला थोडं पाणी करत आपल्याला हे मळायचं आहे, पातळ हे होऊ द्यायचं नाही। हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही। हे पीठ जास्त पातळ होऊ द्यायचं नाही, हे आपल्याला घट्टच लागतं। आता हे आपल्याला एक जीव चांगलं करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण याला डायरेक्ट ओट्यावर मळणार आहोत। जेवढं जास्त ह्याला मळू तेवढा याच्यामध्ये चिकटपणा वाढणार आहे आणि आपले मोमोज चांगले होणार आहे। थंड पाणी वापरल्यामुळे आपले मोमोज वाफाळल्यानंतर तुटत नाहीत, कितीही उंचावरून पडले तरी। आता आपण यातील मिश्रण आत भरण्यासाठी ते तयार करू। इथे एक वाटी पत्ता कोबी, एक वाटी कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची, इथे अद्रक आणि लसूण एकत्रच कट करून घेतलेले आहेत, त्यानंतर हिरवी मिरची आणि काळे मिरे पूड, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर ही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता हे आपलं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, हे आपण 5-10 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत। मीठ आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्या मिठामुळे याला पाणी सुटणार आहे, ते पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपलं मिश्रण सेट होईपर्यंत आपण मोमोज सोबत जी चटणी खाल्ली जाते ती बनवून घेऊ। ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टोमॅटो आणि 7-8 वाळलेल्या आपल्या नेहमीच्या लाल मिरच्या, ह्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत। आणि या आपल्या ज्या नेहमीच्या वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्या आपण या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत। त्यानंतर 2 टोमॅटो अख्खेच आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। आता हे तुम्ही बघू शकता आपल्या या भाज्यांना इथं पाणी सुटलेलं आहे, एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे आपण चाळणीच्या साहाय्याने जास्तीचं पाणी काढून घेणार आहोत। हे आपल्याला एकदम कोरडंही करायचं नाही आहे, फक्त जेवढं निघेल आपोआप तेवढंच पाणी काढून घ्यायचं आहे। हे थोडंसं ओलसर पण पाहिजे,
जर हे पूर्ण कोरडे केले तर याची अजिबात चव लागणार नाही. हे खाली असं निघालेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला काढायचं नाही. टोमॅटोची साल आपली थोडी अशी निघाल्यासारखी झाली आहे. म्हणजे आपले हे टोमॅटो शिजलेले आहेत, मिरच्याही आपल्या शिजलेल्या आहेत. आता हे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत. आता हा आपला पिठाचा गोळा 10 ते 12 मिनिटांनंतर आपण बाहेर काढलेला आहे. हा आता आपला परफेक्ट सेट झालेला आहे. एवढा असा हा आपल्याला घट्ट पाहिजे. याचे बारीक बारीक असे गोळे बनवून घेणार आहोत. आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे लाटण्यासाठी आपण खाली थोडासा मैदा टाकणार आहोत आणि याच्या पातळ अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्यासारख्या लाटून घेणार आहोत. थोडस मैदा टाकून आपण या लाट्या लाटून घेऊ. एवढी पुरी झाल्यानंतर आपण ह्याचे काठ लाटून घेणार आहोत. ते लाटण्यासाठी एका हाताने अशी पुरी सरकत सरकत ते काठ आपण लाटणार आहोत. ते काठ आपल्याला पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही लक्ष देऊन हे काठ असेही पातळ करून घेऊ शकता. आपल्याला मध्यभागी पातळ नाही करायची जास्त, फक्त काठच पातळ करून घ्यायचा. काठ पातळ करण्याचे कारण म्हणजे हे आपण काठ चिकटवल्यानंतर जाड होऊन ते आपल्याला नुसता मैद्यासारखे लागू नयेत. आता आपण याच्यामध्ये आपलं सारण भरून घेणार आहोत. सारण आपण एक्स्ट्राचं पाणी काढलं, कारण जर ते पाणी राहिलं असतं तर आपलं हे व्यवस्थित आपल्याला भरता आलं नसतं. आता जर तुमचे हे पुरीचे काठ कोरडे वाटत असतील तर तुम्ही याला थोडंसं पाणी लावून हे चिकटवून घ्या. आणि जर ते डायरेक्ट चिकटत असतील तर पाणी लावण्याची काहीच गरज नाही. इथे मी हा आपला एक करंजीसारखा आकार दिलेला आहे, हे असं सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता. आता याला आपण दुसरा मोमोजचा आकार देणार आहोत. ह्याचा हा एक काठ दुसऱ्या काठावर आपण चिकटवून घेणार आहोत. हा अशा पद्धतीने मोमोजचा आकार आपण देऊन घेतलेला आहे. हा माझा फेवरेट आकार आहे. त्यानंतर आपण अजून दुसरा एक आकार बघणार आहोत जो जास्त करून वापरत आहे. हे अशा एका बाजूने आपल्याला या पुरीच्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत. ह्या अशा आपल्याला एकावर एक अशा थोड्याशा काठ एकावर एक येतील असे प्लेट पाडून घ्यायचे आहेत. एका बाजूने प्लेटा पाडल्यानंतर एक बाजू प्लेनच आपल्याला त्याच्यावर चिकटवून घ्यायची आहे. हा आकार नेहमीचा मोमोजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज भरून घेणार आहोत आणि त्यानंतर ते आपल्याला वाफळून घ्यायचे आहेत. हा अजून एक आकार आपला समोस्यासारखा आपण या मोमोजला देऊ शकतो. तुम्हाला जो सोपा वाटेल तो आकार तुम्ही करू शकता. आता आपले सर्व मोमोज इथे तयार झालेले आहेत. आता हे आपण वाफळून घेणार आहोत. आता हे वाफळण्यासाठी खाली पातेल्यात पाणी ठेवून वर चाळणी ठेवून त्यामध्ये हे वापरू शकतो आपण. पण इथे एक ट्रिक मी सांगणार आहे. आपलं जे इडली पात्र असतं त्याच्यामध्येही हे छान वापरतात आणि एकाच वेळेला भरपूर असे ते वापरतात. त्यामुळे ही पद्धत वापरून आज आपण हे वापरून घेणार आहोत. आता हे इडली पात्र आहे, यामध्ये आपण हे मोमोज सगळे वापरून घेऊ. आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत किंवा हे पाणी चांगलं गरम होईपर्यंत आपण प्लेटला तेल लावून घेऊ
आणि मोमोज त्याच्यावर ठेवू. आता या प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे वाफळल्यानंतर आपले मोमोज हे सहज सुटतील, नाहीतर ते चिकटून याला ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण याला तेल लावून घेऊ. आता इथे आपण या प्लेटमध्ये मोमोज ठेवून घेतलेले आहेत. आपल्याला 70-80% शिजवून घ्यायचे आहेत, कारण आपण हे फ्राय करणार आहोत आणि फ्राय करतानाही हे अजून वाफळले जातात, म्हणून हे आपल्याला 70-80% वाफळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला फ्राय करायचे नसतील तर तुम्ही हे पूर्ण आतली भाजी वाफळेल इतपत ते शिजवून घ्यायचे. 10 मिनिटात हे पूर्णपणे वाफळल्या जातात. आपण इडली ज्याप्रमाणे वाफळून घेतो त्याप्रमाणे आता या प्लेट आपण ठेवून घेणार आहोत. बघा तुम्ही एकाच वेळेस आपल्या किती मोमोज वाफळून होणार आहेत ते. चाळणीत जर आपण वाफळले तर ते थोडेसेच वाफळले जातात, म्हणून या पद्धतीने केलं तर आपलं काम लवकर होतं. आता आपले मोमोज वाफळत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ. आपण हे मग वाफळलेले टोमॅटो पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण याची साल काढून घेणार आहोत. आता ही पूर्णपणे आपण याची साल काढून घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. आता आपण ती चटणी बनवण्यासाठी तिला फोडणी करून घ्यायची आहे. यासाठी थोडस तेल घेऊन त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून टाकलेले आहेत. ही पेस्ट टाकून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला काळ्या मिरीची पावडर टाकायची आहे, तर थोडीशी साखर, कसं बनवायचं ते बघणार आहोत. चटणी टाकल्यानंतर आपला जो पास्ता किंवा पिझ्झा सॉस मिळतो तो आपण याच्यावर टाकून घेऊ. हा सॉस आपण चमच्याने पूर्ण मोमोजवर लावून घेऊ. आपण हे मेयोनीज याच्यावर लावून घेऊ. मेयोनीजही दुकानामध्ये
मध्ये सहज मिळतं। आपला चीज ही व्यवस्थित मेल्ट होतो। हे असे पिझ्झा स्टाईल मोमोज किंवा साधे चटणी सोबत मोमोज तुम्ही माझ्या या व्हिडिओतून बघून बनवू शकता। तुम्ही हे मोमोज नक्की ट्राय करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर हे पिझ्झा स्टाईल मोमोज कसे वाटले ते नक्की सांगा। हे तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज असेही बनवू शकता, तुमच्या मनावर ह्याच्यामधली फिलिंग तयार करू शकता। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।